रेजिममध्ये ट्रान्सफर्स पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. आताही आम्ही ट्रान्सफर्स पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही. एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवलाय आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो. सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्लॅटफॉर्मही तयार करतोय. पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे. ही आपली एक अॅन्युअल सिनियर ऑफिसर्स क्राईम कॉन्फरन्स आपण करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवर त्या ठिकाणी प्रेझेंटेशन्स होतात. मग वेगवेगळ्या घटकांमध्ये गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे, वेगवेगळ्या युनिट्समध्ये गुन्ह्यांची परिस्थिती काय आहे, रेट ऑफ कन्व्हिक्शन काय आहे, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज काय आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा एक परामर्श त्या ठिकाणी आपण घेत असतो. त्यानुसार आम्ही 2022 जे वर्ष होतं या वर्षांमध्ये वेगवेगळे जे गुन्हे आहेत, बॉडी ऑफेन्सेस असतील, प्रॉपर्टी ऑफेन्सेस असतील, क्राईम अगेन्स्ट विमेन असेल, क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन असेल, अशा प्रत्येकाचा आढावा घेतला. कुठे वाढ आहे, कुठे कमतरता आहे त्याच्याकडे लक्ष दिलं, जिथे वाढ आहे त्याची कारणं काय आहेत याचं विश्लेषण केलं आहे, आणि यासोबत रेट ऑफ कन्व्हिक्शन वाढवण्याच्या संदर्भात आपल्याला काय उपाययोजना करता येईल तो प्रयत्न केलाय. मी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना हे आश्वस्त केलं आहे की ही जी काही बदललेली रेजिम आहे, या रेजिममध्ये ट्रान्सफर्स पोस्टिंग यामध्ये कुठल्याही भ्रष्टाचाराला त्यांना सामोरं जावं लागणार नाही. आताही आम्ही ट्रान्सफर्स पोस्टिंग केल्या, कोणालाही भ्रष्टाचाराला सामोरं जावं लागलं नाही. त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली आहे की त्यांनीही ट्रान्सपरंट पद्धतीनं पुढचं सगळं काम हे केलं पाहिजे. आणि जो काही एक महाराष्ट्र पोलीसचा नावलौकिक आहे, ज्याला मध्यंतरीच्या काळामध्ये काही लोकांनी बट्टा लावला, तो नावलौकिक पुन्हा मिळाला पाहिजे या दृष्टीने काम केलं पाहिजे. एक विशेष मोहीम ही ड्रग्सच्या विरुद्ध सुरू करण्याचा देखील त्या ठिकाणी मानस मी बोलून दाखवलाय आणि त्याची स्ट्रॅटेजी आम्ही तयार करतो. सर, चॅलेंजेस काय समोर आली आहेत ब्रॉडली आणि त्याच्यावरती असेसमेंट जे केलंय आपण, तर ब्रॉडली आत्ताची जी चॅलेंजेस आहेत ती कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं, विशेषतः वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं होत आहेत, कुठे जातीय तणाव होत आहेत, कुठे धार्मिक तणाव होत आहेत, हे कसे कमी करता येतील या संदर्भात देखील लक्ष देण्याच्या संदर्भात मी सांगितलेलं आहे. सायबर क्राईम वाढतोय, काल तुम्ही सांगितलं की पोलीस स्टेशनची संख्या वाढवायचा प्रयत्न, आणखी कुठल्या गोष्टी? सायबर क्राईममध्ये केवळ म्हणजे त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वाढवणं एवढं पुरतं नाही, तर आम्ही एक अतिशय रोबस्ट अशा प्लॅटफॉर्मही तयार करतोय. पण त्याहीपेक्षा सायबर क्राईममध्ये कन्व्हिक्शन फार कमी आहे, आणि त्याचे कारणं देखील आहेत. त्यातली काही कारणं ही जो आपला कायदा आहे त्या कायद्यात काही बदल अपेक्षित आहे, तो केंद्राचा कायदा आहे. आता ज्यावेळेस एक कॉन्फरन्स केंद्रीय मंत्र्यांनी घेतली होती त्यावेळेस आम्ही काही सूचना केल्या होत्या, आणि आता केंद्र सरकारही बहुधा याच अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये काही अपेक्षित बदल करेल, आणि त्यातनं मग कन्व्हिक्शन वाढवण्याकरता आपल्याला एक त्याचा फायदा मिळेल. अवेअरनेस प्रोग्रामबाबत राजांच्या वाढदिवसाचे काही पोस्टर्स लागलेले आहेत मुंबईमध्ये, छोट्या राजांच्या वाढदिवसाचे पोस्टर्स लागलेले आहेत, ते पोलिसांनी आता नंतर काढलेले आहेत, मात्र अशा पद्धतीने पोस्टर्स लागतात काय कारण? जरूर त्याच्यावर कारवाई होईल, निश्चित कारवाई होईल. शुभांगी पाटील या तुमच्याकडनं पाठिंबा मागण्यासाठी इच्छुक होत्या, आता त्या मातोश्रीवर गेल्या आणि ठाकरे गटाकडनं त्यांना पाठिंबा मिळतो. ठीक आहे, त्या संदर्भात योग्य वेळी योग्य गोष्टी आपण खुलासा करू. भाजपकडून बंडखोरी होणे, कारण 3 लोक होते की जे यांना एबी फॉर्म मिळेल असे वाटत होते. बघत राहा, भाजप सत्यजित तांबेला पाठिंबा देणार का? कारण सत्यजित तांबे म्हटलं की आम्ही भाजपला. मी पुन्हा सांगतो, आपण परिस्थितीवर नजर ठेवा, योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्याला समजते.